वास्तविक पाहिलं तर मी त्याच कामासाठी पारगाव पोलीस स्टेशनला काले आलो होतो. त्या ठिकाणी संबंधित DSP असतील, अधिकारी असतील, त्यांचे भेटीगाठी घेतल्या. परंतु आमचा पाथर्डी असेल, अकोला असेल, इथं आदिवासी भाग आहे, मजुरीला बाहेर लोकांना जावं लागतं, आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं नारंगाव असेल, तुमचं मंचर असेल, तुमचं खेड असेल, अशा परिस्थितीमध्ये का हा सुजलाम सुफलाम असणारा हा विभाग, वळसे पाटलांच्या आधिपत्याखाली गेली 40 वर्ष असणारा हा परिसर, याचं नंदनवन करण्याचं काम कोणी केलं असेल तर वळसे पाटील असेल, हे श्रेय त्यांच्याकडे जातं. आणि जिथं सुविध परिस्थिती आहे, चांगली परिस्थिती, त्या ठिकाणी आमच्यासारखे मजूर त्या ठिकाणी कामाला येत असतात. इलाज नाही त्याला, गरिबीला लाज नाही. आणि म्हणून आदिवासी माणसं, आमचे भिल असतील, ठाकर असतील, अमुक माणसं असतील, ती माणसंच आहेत. ती अशी माणसं या भीमाशंकर कारखान्याच्या 10-5 वर्षापूर्वीचा चेअरमन, वळसे पाटलांच्या आधिपत्याखाली झालेला विश्वस्त चेअरमन, काय नाव त्याचं, तो काय सोयरा नाही, आमची ओळखही नाही, पण आता मला विचारलं पाहिजे ना, देवदत्त, त्याचा बंधू हा नेहमी त्याच कामातला आहे. अनेक आदिवासी माणसांच्या लेकीवाळींच्या इज्जती घ्यायच्या, भान हरपलेला माणूस आहे. परंतु मी त्या देवदत्ताच्या घरी गेलो होतो मित्रांनो, त्यांना समजून सांगितलं हे चांगलं काम नाही आहे. आपण या तालुक्याच्या वळसे पाटलांच्या आधिपत्याखाली, वळसे पाटलांच्या तालुक्यामध्ये अशा घटना घडणं योग्य नाही, आणि घडत असतील तर त्या तुमच्यासारख्या परिवाराच्याकडून घडणं योग्य नाही. मित्रांनो, जाणकार आहात, आपण सुशिक्षित आहात, महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्या कारखान्याचं चेअरमन पद तुम्ही भूषवलं, आज तुम्ही संचालक आहात, याचा अर्थ काय? तुमच्याकडं ज्यावेळेस आम्ही वेगळ्या नजरेनं पाहू, त्यावेळेस या तालुक्यातला सन्मान मान का ज्यांचा होता त्यांचाही कमी होतो. मित्रांनो, शिवाजीची जन्मभूमी आहे. आज आदरण आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, संभाजी महाराजांचं नाव घेतो, शिवाजीचं नाव महाराजांचं आपण घेतो, तर एक सुंदर मुलगी त्यांना आणली होती त्या सुरतच्या काय हल्ल्यातून का त्या स्वारीतून, पण शिवाजी महाराज म्हणले अशी जर आमची असती सुंदर आई तर आम्ही किती असतो, काय असेल ते, अशी आमची सुंदर आई असती तर आम्ही किती सुंदर असतो, असे शिवाजी महाराजांचं वाक्य त्याच तालुक्यामध्ये, त्याच परिसरामध्ये, त्या सुशिक्षित माणसाच्या घरामध्ये हे प्रकार घडतात. आणि म्हणून हे घडणं चांगलं नाही, म्हणून त्यांना समजही दिली, त्यांनी काय फारसं म्हणावं घेतलं नाही. म्हणून DSP साहेब होते, त्यांचे अधिकारी होते, त्यांना सांगितलं ST ची माणसं आहे, आदिवासी माणसं आहे, अन्नधान्य खायला नाही, रुपया खर्चायला नाही, तर ही केस योग्य तऱ्हेन झाली पाहिजे. 2 दिवस आधी एका मुलीवर, कमी वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला, त्याच्यानंतर तो जो कोणी नातेवाईक असेल त्याच्या ते लक्षात आलं, लक्षात आल्यावर त्यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या मनानं आपला हा विरोध जनसामान्यात जाईल, आपला अपमान होईल, लोकांमध्ये आपली छेतू होईल, म्हणून त्यांनी मारायला सुरुवात केली. इतकं मारलं तर बेदम मारलं म्हणजे मरणाच्या अवस्थेमध्ये. आणि तोच माणूस आत टाकला, कुलूप लावून घेतलं, बाहेर बसला, आणि निम्म्या रात्री त्यांनी जीव सोडल्यावर आत जाऊन टांगून दिला. खलास, अशा परिस्थितीमध्ये कालचा प्रकार घडला. म्हणून मित्रांनो, आया बहिणी, तुम्हाला आहे, आम्हाला आहे, सगळ्यांना आहे, आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, भटक्याविमुक्त असतील, अनेक जाती धर्माचे असतील, आमच्या सवर्णांचे असतील, पण त्यांचं रक्षण करणं आपलं तुम्हाला आमचं काम आहे. आणि ज्या सुशिक्षित घरात असे नराधाम जन्माला आले असतील त्यांचा निषेध करण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे मित्रांनो. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दाम मी आलो, पोलीस स्टेशनला जाऊन आलो, काय कफी येते, काय नाही, मोठी माणसं आहे, दुनिया आहे, अर्ज दिला, गरिबाने दिला, आदिवाशांनी दिला, फेकून दिला का काय, पण त्यांना सांगितलं वळसे पाटलांचा तालुका आहे, कदाचित कमी जास्त प्रमाणात तुम्ही याच्यात हेराफेरी केली तर इलेक्शन संपल्यावर नंतर तुमची उचलबांगडी नाही तर तुमचा घरचा रस्ता दाखवला जाईल तुम्हाला. त्यांनी सांगितलं पाटील तुमच्या शब्दाबाहेर नाही, एक शब्द इकडचा तिकडं होणार नाही, असं आश्वासन घेतलं. आणि काल काही आमचे मित्रपरिवार बोलले का आज
शिवाजीरावांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये तुम्ही या, हा हे सांगायलाचे असं नाही, पण ओघानं आता आमच्या मित्रांनी ते काढलं म्हणून हे सांगावं असं मला वाटलं. म्हणून मी एवढीच विनंती करील तुम्हा सर्वांना, आमच्या आया बहिणींना, या ठिकाणी उपस्थित बांधवांना, का उद्याच्या 13 तारखेला न चुकता आपल्याला आढळरावांना मतदान करायचं आहे. आता काही लक्ष देऊ नका, काय येतं कोणी कोण येतं, निम्या रात होत माणसं जागी राहत्यात, कोणी कोण गाडी येतील, कोणाला काय देतो, काही नाही. आमदारकीचं इलेक्शन नाही आहे, आत्ता कमी पडलं तर आमदारकीला याच्या डबल तुम्हाला मदत केली जाईल, पण आता फारसं लक्ष देऊ नका. मोदी साहेबांना भरभरून मतं द्या, म्हणजेच आढळरावांना द्या आणि त्यांना विजयी करा अशी मी आपणास विनंती करतो. आणि माझं लांबलेलं भाषण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.